हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी घेऊन आलेली आहे खास तुमच्यासाठी नाश्त्यासाठीची स्पेशल रेसिपी ही रेसिपी वरून कुरकुरीत आणि आतमधून मऊ लुसलुशीत आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन वाटी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे आता मी या पाण्यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा जिरं घातलेलं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आपली बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर त्यानंतर मी इथे दीड वटी बटाटा किसून घेतलेला आहे तो स्वच्छ असा धुवून घेऊन या उकळत्या पाण्यामध्ये घातलेला आहे आता आपल्याला हा बटाटा या पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आपलं पाणी छान उकळलेलं होतं त्यामुळे एक दोन ते तीन मिनटामध्येच हा बटाटा शिजला गेलेला आहे त्यानंतर मी इथे आपण ज्या वाटीनं पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीनं एक छोटा वाटी रवा घेतलेली आहे आपल्याला हा रवा थोडा थोडा करून या बटाट्यामध्ये ॲड करायचा आहे आणि छान असं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे या मिश्रणावरती पाच मिनटासाठी गॅस कमी करून झाकण ठेवलेलं आहे तोपर्यंत मी इथे एका ताटामध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे हे तेल आपण सर्व ताटाला व्यवस्थित असं लावून घेऊयात या ठिकाणी आपलं मिश्रण देखील छान असं शिजलेलं आहे आता आपण हे मिश्रण या परातीमध्ये ओतून घेऊयात आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं या ताटामध्ये थापून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथं हे मिश्रण थापून घेतलेलं आहे हे मिश्रण थापत असताना हाताला थोडंसं पाणी किंवा तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण आपल्या हाताला चिटकत नाही गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण थापून घ्यायचं आहे जर तुम्हाला अशा प्रकारे हातांना थापता येत नसेल तर अशा एखाद्या वाटीच्या साह्याने तुम्ही हे मिश्रण थापून घेऊ शकता ते थापत असताना वाटीच्या बुडाला थोडंसं तेल लावायचं आहे या ठिकाणी आपलं मिश्रण व्यवस्थित असं सेट झालेलं आहे।, आहे आता आपण याला चाकूच्या साह्याने काप देऊन घेऊयात इथे मी जरा मोठे मोठे काप दिलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला काप देऊ शकता तुम्ही कुठलाही आकार याला देऊ शकता इथे मी ब्रेड पॅटीजसारखे अशा प्रकारचे काप दिलेले आहेत आता आपण हे काप व्यवस्थित असे तेलामध्ये तळून घेऊयात इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी टाकलेलं आहे आपलं तेल छान असं उखळलेलं आहे आता मी याच्यामध्ये आपलं एक एक करून बाईट सोडून घेणार आहे तेल आपल्याला छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे इथे मी तीन ते ती चार तुकडे तळण्यासाठी टाकलेले आहेत या ठिकाणी आपले बाईट छान असे ब्राऊन कलरवरती मी तळून घेतलेले आहेत तुम्ही ते या ठिकाणी पाहू शकता अशाच प्रकारे मी आपले बाकीचे जे सर्व बाईट आहेत ते इथे छान असे तळून घेणार आहेत खूप कुरकुरीत असे तळले गेलेले आहेत त्यामुळे मुलं खूप आवडीने हा पदार्थ नक्की खातील अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे त्यासाठी नक्की ट्राय करून पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली ही हेल्दी रेसिपी खाण्यासाठी तयार झालेली आहे जर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा स्वस्त कहा बाय